भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय. हिंदू समाजानं मुस्लिम लोकांशी कोणतेही व्यवहार करू नये असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते. मुस्लिमांना घरं न विकण्याबाबत शपथ घ्यावी असं आवाहनही या दरम्यान त्यांनी केलंय. बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या. समोर असलेल्या कार्टाचा पहिले फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का, कारण की हे स्वतःच नाव पण खरं सांगत नाही. बळवे समजून घे, आज तो अब्दुल तुम्हाला सांगताना अशीच सांगणार. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आपण ऐकलंय. हिंदू समाजानं मुस्लिम लोकांशी कोणतेही व्यवहार करू नये असं त्यांचं हे वक्तव्य आहे आणि त्यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. मुस्लिमांना घरं न विकण्याची शपथ घ्यावी असं आवाहन या दरम्यान नितेश राणे यांनी केलंय. तर नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद उफाळण्याची शक्यता आहे. काल नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता यावरती अनेक प्रतिक्रिया येतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.